नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अर्धी कैरी घेतलेली आहे अशी कापून घेतलेली वरची साल काढलेली छोटे छोटे तुकडे करून घेतलेले ही ओल खोबऱ्या अर्ध्या वाटीचा अर्धा भाग असा ओल खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले त्याच्यावरची ही जी जी आपल्या स्किन असते ना ही नाही काढलेली नाही काढली तरी चालते चांगली असते आपल्याला खायलाही छोटा एक चमचा साखर घेतलेली आहे छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेले आहे चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या तिकटवाल्या तुम्हाला जर पाहिजे तर थोड्या कमी तिकट घेतलं तरी चालू शकतं आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया हिरवी मिरची ओल खोबरं खिसून घेतलं तरी चालेल मी तुकडे करून आहे कच्ची कैरी जिरे साखर साखरच्या जाईवर तुम्ही गुळ जरी टाकला तरी पण चालू शकत चवीप्रमाणे मीठ आता हे आपल्याला जास्त बारीक करायचं नाहीये आवडधोबड करून घ्यायचं आहे मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे पाण्याचा वापर थोडासुद्धा केलेला नाही बंचालो बंचालो करून बारीक केलेलं आहे जर तुम्हाला अजून बारीक पाहिजे असेल ह्याच्यापेक्षा तर मग थोडंसं पाणी टाका दोन ते तीन चमचे जरी पाणी टाकलं तरी चालेल वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण चटणी काढू चटणीची चव एक नंबर झालेली आहे तुम्ही करून बघा अशा पद्धतीने कारण अशा काय होतं आहे का अशा गोष्टी ह्या उन्हाळ्याच्या दिवसात वेगवेगळ्या काय काय ताटाला असाव्यात जेवताना तोंडी लावायसाठी नाही तर थोडंसं टिफिनसाठी तीच जरी नेलं तरी दुपारच्या वेळेस काय होतं जेवण जात नाही गरमीच्या दिवसात तर अशा प्रकारे चटण्या खायच्या खूप साऱ्या मी वेगवेगळ्या पद्धतीच्या चटणी अपलोड केलेल्या एक चॅनल तर आपल्या चटणीसाठीच मी अपलोड केले आहे त्या ते वेगवेगळ्या सगळ्या रेसिपी अपलोड झालेल्या आहेत ते तर अशा पद्धतीनं करून बघा चटणी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा